आहेत अशा बँकांना तुम्ही तंबी दिलेली आहे, शेतकऱ्यांना जर नाही कर्ज वाटप केलं तर एफआयआर दाखल करू। मुळामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये दोन बैठका झाल्या। एक स्टेट लेवल बँकर्स कमिटीची बैठक होती, दुसरी खरीप पूर्व हंगाम बैठक होती। या दोन्ही बैठकांमध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे। विशेषतः आज आम्ही आपण म्हणतो सगळ्या स्वैरांना सुद्धा द्या, त्यांनी जे ज्याच्यासाठी आणले होते की त्यांचं म्हणणं होतं तुम्ही सरसकट म्हणू नका, सरसकटला त्यांचं लय दुखत आहे। इथं जाहीर झालेलं आहे, मी काय खोटं बोलतोय का काय, मी एकटा आहे का काय, मराठा समाजासमोर हे मीडियाच्या बांधवासमोर बोललो, काही मराठे काही अभ्यासक घरी झोपलेले असतील कोधडीत, आता बडबड करतात। आणि जर बँका अशा प्रकारे सिबिल ची अट टाकणार असतील तर आम्ही त्यांच्यावर एफआयआर दाखल करू आणि हे तुम्ही तुमच्या सगळ्या ब्रँचेसला कळवा असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे। शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। खरीप पूर्व जी काही बैठक आहे या बैठकीच्या संदर्भात बियाण्यांची उपलब्धता, खतांची उपलब्धता, विशेषतः यावेळी प्रयत्न आहे की डीएपीचा वापर कमी होऊन त्या ठिकाणी नॅनो युरियाचा वापर वाढला पाहिजे, कारण जगभरामध्ये आता हळूहळू डीएपीची कमतरता ही भासते आहे आणि म्हणून तो देखील त्याच्यावर भर आपण देतो आहे। तोही प्रयत्न मोठ्या प्रमाणात चाललेला आहे आणि यासोबत वेगवेगळ्या प्रकारे शेतकऱ्यांना पीक विमा पूर्णपणे मिळाला पाहिजे त्याचा आढावा आम्ही घेतलेला आहे। कुठल्याही प्रकारची खरीपाच्या हंगामात त्यांना त्रास होऊ नये। एक अजून महत्वाचा मुद्दा, लिंकेजच्या संदर्भात देखील आदेश दिलेले आहेत की लिंकेजच्या संदर्भात केवळ कृषी सेवा केंद्रावर नाही, ज्या कंपनीच्या प्रॉडक्टचं लिंकेज होत आहे त्या कंपनीवर देखील कारवाई करण्याचे आदेश आपण दिलेले आहेत। राजीनाम्याची एकीकडे मागणी करतात, दुसरीकडे म्हणतात की जे ड्रग्ज आहेत ते गुजरातहून येत आहेत नाशिक पुण्यामध्ये, असं आहे। त्यांनी काही केलं नाही, त्यांचंही राज्य होतं, त्यांच्या राज्यामध्ये पोलीस विभागाचे कसे धिंदवडे निघाले आणि 100-100 कोटी रुपयाची वसुली कशी झाली हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। आमची पॉलिसी देशभरामध्ये झिरो टॉलरन्सची आहे आणि आज केंद्र सरकारची मदत मिळते, सगळे राज्य सरकार एकत्रित काम करतायत म्हणून या ठिकाणी हे सगळं बाहेर येत आहे। त्यामुळे जे काही ड्रग्सच्या संदर्भातली परिस्थिती आहे त्याच्यावर राज्य सरकार इफेक्टिव्हली कारवाई करते आहे, अजून बरेच काळ ही कारवाई करत राहावी लागेल। आमचा झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे, जो कोणी याच्यामध्ये सापडेल पोलीसवाला असेल त्याच्यावर कारवाई होईल, अजून कोणी हॉटेलवाला असेल त्याच्यावर कारवाई होईल। ही अतिशय कडक कारवाई चाललेली आहे, कारवाई तशीच सुरू राहणार आहे। त्यामुळे मला असं वाटतं विरोधकांनी याचं राजकारण करू नये आणि राजकारण करायचं असेल तर मग त्यांच्या 2.5 वर्षात काय घडलं ही प्रत्येक गोष्ट मला सांगावी लागेल। या ड्रग्सच्या संदर्भात त्यांच्या काळामध्ये काय काय होत होतं हे देखील मला सांगावं लागेल। पण माझ्याकरता हा प्रश्न कुठल्याही राजकारणाच्या पलीकडचा आहे, आमच्या पुढच्या पिढीचा प्रश्न आहे, त्यामुळे याच्यावर राजकारण न करता राज्य सरकारने जी कठोर भूमिका घेतलेली आहे त्याचं स्वागत झालं पाहिजे। आमदार सुगळे सर,